भाजप नेते प्रवीण दरेकर महाड शहरात दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यातलं महाड शहर जिथे पावसामुळे नेहमी हे शहर प्रभावित असतं, या शहराला प्रवीण दरेकर यांनी भेट दिलेली आहे. सर, महाड शहरात तुम्ही आला आहात, NDRFची टीम महाड शहरात आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? सावित्री नदीने धोक्याची पातळी अजूनही ओलांडलेली नाही आहे, त्यामुळे सध्या शांतता नाही. तसं पाहिलं तर महाड, पोलादपूर, चिपळूण या परिसरामध्ये सातत्यानं पावसाळ्यामध्ये सुरुवातीपासूनच भयग्रस्त अशी स्थिती असते, पाणी शहरात घुसतं. आणि मला वाटतं तशाच प्रकारची सुरुवात आता झालेली आहे. काही ठिकाणी दरड कोसळले आहेत, मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो. दासगावला संरक्षण भिंत होती, ती कोसळले, घर त्या ठिकाणी पडलेलं आहे. त्याचबरोबर मी चोलई या ठिकाणी पोलादपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दरड कोसळले आहेत. आणि अशा प्रकारे या दोन्ही तालुक्यांमध्ये, पुढे अगदी चिपळूण असेल, दरडी कोसळणं, त्याचबरोबर पुरांमुळं त्या ठिकाणी नुकसान होणं हे मोठ्या प्रमाणावर होतं. मग अशा वेळेला समोर संकट येतं, आपल्याला माहीत आहे, दरवर्षी संकट येत असतं. आणि त्याच्यावरचं नियोजन व्हावं, पूर्वतयारी व्हावी याकरता या सगळ्या गोष्टींची पाहणी करत या ठिकाणी मी आढावा घेतला, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, वेगवेगळ्या प्रकारचे संबंधित अधिकारी या ठिकाणी होते. आताही मी जाऊन आढावा बैठक आहे, त्यांचे त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या आहेत त्या समजून त्या ठिकाणी घेणार आहे. आणि एकंदर येणाऱ्या पुढच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी युद्धपातळीवर जे जे तात्काळ करता येईल ते करणार आहोत. मगाशीच मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोन होता, शिंदेसाहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारणा केली आणि त्यांना मी सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तात्काळ ज्या ज्या आवश्यकता या ठिकाणी आहेत त्या आपल्याला द्याव्या लागतील. दोघांनी त्या ठिकाणी मान्य केलं आहे की आपण या आठवड्याभरात त्यांच्या ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या तात्काळ त्यांना उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारचं मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी मला स्वतःहून आता थोड्या वेळापूर्वी फोन करून आणि देवेंद्रजींनी सांगितलं आहे. आणि मला वाटतं कदाचित आमचं सरकार आलं आता कारभार गतीनं सुरू होईल म्हणून मी एवढ्या आत्मविश्वासानं बोलतो आहे. तर विरोधी पक्षनेता म्हणून मला आता खाली त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप करणं, त्यांना टीका करत बसावं लागलं असतं, पण मला विश्वास आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आलेलं आहे. शिंदेसाहेब तर तळागाळातला रस्त्यावरचा कार्यकर्ताच राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. या महाड पोलादपूर परिसराची त्यांना जाणीव आहे. देवेंद्रजी तौक्ते वादळ असो, पूर परिस्थिती असो, या कोकणपट्ट्यात फिरले आहेत आणि त्याच्यामुळे संवेदनशील असे हे दोन्ही नेते असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही सांगितलं त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या सगळ्या पूर्ण करून दिलासा देण्याचा प्रयत्न या आपत्तीग्रस्तांना असेल. सर, मागच्या वर्षी तळीयेमध्ये जी दुर्घटना झाली तुम्ही सर्वात पहिले पोहोचला होतात तळीयेमध्ये, यावर्षी असं होऊ नये म्हणून खबरदारी तर आपण घेतलीच आहे. NDRF इथे किती दिवस अजून तैनात असेल आणि कायम NDRF इथे ठेवण्याच्या सूचनासुद्धा होणार होत्या, त्याबद्दल काय? आपण बघाल की अशा प्रकारच्या घटना कोकणात नेहमी घडतात. मागे या ठिकाणी एक इमारत साई नावाची कोसळली होती, त्याच वेळेला मी मागणी केली होती की ते बेस कॅम्प करा, कारण NDRF आता गरज लागली की पुण्यावरनं मागवा, नाशिकवरनं मागवा. मागच्या वेळेला पूर आला होता त्यावेळेला NDRFच पाण्यात अडकलं होतं, आम्ही त्यांना मदत केली. मग इथे जर बेस कॅम्प असेल तर तात्काळ तासाभराच्या अंतरावर जिथे जिथे डिझास्टर होईल तिथे पोचता येईल. तर मला वाटतं तेही काम आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावू. आता NDRFच्या टीमही या ठिकाणी आल्या आहेत आणि मी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी काही NGOs आहेत, त्या NGOना त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन, त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देणं, त्यांना लागणारी इन्स्ट्रुमेंट देणं, म्हणजे तुम्ही शासनाची लोकं किंवा NDRFची करण्यापेक्षा स्थानिक लोकांना त्या ठिकाणी ताकद देण्याची जी योजना आहे त्याला मी असेन, आमचे स्थानिक आमदार आहेत भरत शेठ, आता आम्ही दोघंही भक्कम आहोत, सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की या आमचा अनेक वर्षाचा प्रश्न आम्ही ताकदीनं मार्गी लावू आणि ती योजना पण एक मॉडेल कसं होईल, कारण ज्या ज्या वेळेला आपत्ती येते त्यावेळेला आपत्तीमध्ये आपल्याला स्थानिक जर टीम उभ्या राहिल्या. आता मला त्यांनी सांगितलं साळुंके नावाचं या ठिकाणी एक NGOचं पथक आहे जे रेस्क्यूचं काम करत असतं, माणगावला पथक आहे, अशा प्रकारच्या 35-70 लोकांना आणि ओरिसाला ट्रेनिंगला पाठवले. मग त्यांना काय गरज आहे,
त्यांना बोट हवे का, इतर काही इन्स्ट्रुमेंटल मदत हवी का, या सगळ्या गोष्टींची मदत सरकारच्या माध्यमातूनही केली जाईल आणि त्या ठिकाणी आम्हाला CSR म्हणा किंवा आमच्या व्यक्तिगत संबंधातना जे जे त्यांना देता येईल ते आम्ही देऊ आणि या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीला मदत करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील। आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण बघितलं, ते किती कार्यक्षम आहेत, किती तत्पर आहेत काम करायला हे आपण बघितलं। आता येत्या 5 दिवसात हवामान खात्याने इशारा दिला आहे, कोकण किनारपट्टीला इशारा आहे, मुंबईत सुद्धा खूप पाऊस पडतोय सध्या, हे सगळं कसं हँडल करणार ना? आपण एक अत्यंत चांगलं बोललात की मुख्यमंत्री हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आज राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि आपण काल त्यांच्या पहिल्याच भाषणातनं पाहिलं असेल की एक निरागस आणि संवेदनशील माणूस महाराष्ट्रानं मुख्यमंत्री म्हणून पाहिला आणि त्यांच्या जोडीला प्रशासक अभ्यास असणारा उपमुख्यमंत्री आहे आणि त्याच्यामुळे ही जोडी जी आहे ती आज महाराष्ट्राला नक्कीच येणाऱ्या सगळ्या संकटातनं बाहेर काढेल। आपल्याला माहितीसाठी सांगतो, पहिल्याच दिवशी डिझास्टर संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली जिथे मी होतो त्या ठिकाणी। म्हणजे पहिला आल्यावर मुंबईत जे पाणी भरतं त्या पाण्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? आता मी असं म्हटलं तर राजकारण होईल, शिवसेनेच्या ताब्यात एवढी वर्ष महापालिका आहे अजूनही त्या ठिकाणी, म्हणजे पूर्वीची शिवसेना, आता शिंदेसाहेबांची शिवसेना ते दुरुस्त करेल। त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या गोष्टी तशाच होत्या। अनेक मुंबईचेही प्रश्न आहेत, हाईट हाईट येतं, त्यावेळेला काय केलं पाहिजे, अलार्मिंग सिस्टीम केली पाहिजे, काही पंपिंग स्टेशन्स आहेत त्याची कॅपॅसिटी कमी आहे आणि ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी निश्चित केल्या जातील। आज सरकार त्या ठिकाणी भक्कम आहे आणि सरकारचं नेतृत्व करणारे जे दोन नेते आहेत शिंदेसाहेब आणि फडणवीससाहेब हे भक्कम आहेत, त्यांना माहीत आहे समस्यांची जाण आहे। त्याच्यामुळे आमच्या कोकणच्या किनारपट्टीवरचा सुद्धा जो पुराचा प्रश्न आहे, दरडी कोसळण्याचा विषय, त्याला दीर्घकालीन उपाययोजना करून नक्की मार्ग काढला जाईल। धन्यवाद सर। तर प्रवीण दरेकर यांनी आढावा घेतलेला आहे महाड इथे, आणि दरडी कोसळू नये, पूर येऊ नये किंवा या परिस्थितीत नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून संपूर्ण खबरदारी प्रशासनासोबत तेही घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल वाघसह रुचा वजे, झी मीडिया, मुंबई। लाल मातीतली कुस्ती म्हणजे